May I come in, sir? Are sir. Welcome, sir. Welcome. Sir, this chair is desperately waiting for you, sir. या चेअर साठी तुम्ही देखील कधीतरी डेस्परेट होतात डॉक्टर दिवान प्लीज हॅव सीट. ते डेस्परेशन आता संपलंय सर. एका लढवय्या या माणसाने इतके लगेच हार पत्करू नये. काय सांगावं आज उद्या हे पद आपणहून तुमच्याकडे चालतील. तसं झालं तरीही ते मी आता नाकारीन. का? मला वाटतं सर आणखीन डिटेलमध्ये न गेलेलं बरं. प्लीज सर प्लीज प्लीज. ओके एवढं गिल्टी फील करू नका. प्लीज हॅव सीट. तसं नाही सर पण मी आता माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसवरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलंय. अतिशय उत्तम निर्णय घेतलाय तुम्ही अँड लेट मी कंग्रॅच्युलेट यू. माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्ही हॉस्पिटल अतिशय छान रीत्या सांभाळलेलं आहे. पर्टिक्युलरली ती टीओफेशियोलॉजी त्या मुलाच्या ऑपरेशनची केस. यू हॅव डन अ वेल गुड जॉब. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. मला काही गोष्टींबद्दल आपल्याला काही सांगायचंय. मला वाटतं इन्फेक्शन प्रकरणाबद्दल मला वाटलं असते. त्याचा डिटेल रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे. तुम्ही सांगण्याची आवश्यकता नाही सर. आणखीन एका प्रकरणाबद्दल मला खुलासा करायचा आहे. मध्यंतरी परीक्षा प्रकरणातील एका घोटाळ्याच्या बाबत माझी मिसेस गोखले कुलगुरूंशी भेट झाली होती. त्यावेळी अनावधानानं माझ्याकडनं त्या दुखावल्या गेल्या. आय एम रिअली सॉरी. नाही 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 त्याची काही आवश्यकता नाही आहे. उलट त्यांच्या ओळखीच्या एका पेशंटला वेळेवर ट्रीटमेंट देऊन तुम्ही ती उणीव भरूनच काढलेली आहे. थँक्स. आपण मला लाजवत आहे सर. नाही डॉक्टर दिवाण, तुमच्यासारख्या उत्तम सर्जनची या हॉस्पिटलात अशी आवश्यकता आहे. दिस हॉस्पिटल इज प्राऊड ऑफ यू डॉक्टर दिवाण. अरे ये गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज कम. व्हाट अ प्लेजंट सरप्राइज. ये बाईस. आज अचानक कसं काय? मी गावाला गेलेली असताना गुपचूप डिस्चार्ज घेऊन पळून गेलात ना. अरे बापरे. काय आहे तुमचं डॉक्टर महाजन मला हॉस्पिटलमध्ये ठेवून घ्यायलाच तयार नव्हते. शिवाय तूही नव्हतीस ना हॉस्पिटल मध्ये. माझं मन रमे ना. बस बस इतकं काही हरभऱ्याच्या झाडावर चढवायची गरज नाहीये. एवढी माझी आठवणी येत होती तर मग मी दिलेल्या नंबरवर फोन का नाही केला मला. ओहो सॉरी 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 चुकलो. बरं बोल तू काय घेणार? चहा कॉफी कोल्ड ड्रिंक? मी घरी आल्याच मला पाठवायचा विचार केलेला दिसतोय तुम्ही. म्हणजे मी चहा कॉफी कोल्ड ड्रिंक विचारताय म्हणून म्हंटल. अरे बेटा तू इथून कधीही जाऊ नये असंच वाटतं मला. बंगला मस्त आहे तुमचा. छान आहे. गेल्या 25 वर्षाची मेहनत आहे आणि तुमचा बंगला नाही आपला बंगला. दोघच राहता तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात? नाही आमचे नोकर साकारी आहेत दादर तेच राहतात तिथे. आम्ही दोघं आमच्या कामाचा व्याप सांभाळून जमेल तेव्हा येतो आणि राहतो. समीर लहान होता तेव्हा आई गेली त्याची. बिझनेसचा व्याप सांभाळून त्याला कसं वाढवलंय हे माझं मला माहिती आहे. मला अजून आठवतात ते दिवस. नवीन बिझनेस होता त्यात हे दुःख कोसळलेलं. उमेद खचून गेली होती माझी. तेव्हा मला आपल्या हॉस्पिटलचे डॉक्टर जयकर आणि विवेक सरंजाम आहे ना त्याचे वडील त्या दोघांनी खूप सपोर्ट केला. खूप सपोर्ट केला त्यांनी. प्रत्येक बिझनेस मीटिंगला मला जिथे जिथे जावं लागायचं बिझनेस निमित्त तिथे तिथे मी समीरला बरोबर घेऊन गेलो. कधीही आया नाही ठेवली त्याच्याकरता. पण त्याचा उपयोगच झाला ना. त्यामुळे समीरला लहानपणापासून बिझनेसचं बाळकडून मिळालं. खूप गुणी मुलगा आहे. खूप प्रेम करतो माझ्या. खरं आहे अलका गेल्या 25 वर्षात या घराला स्त्रीचा स्पर्श झालेला नाही आहे.
केव्हापासून समीरच्या पाठीमागे लागलं की बाबा लग्न कर, पण पठ्ठे ऐकतच नाही. कदाचित त्याला कुठली तरी मुलगी आवडत असेल आणि तो तुमच्याशी बोलायला घाबरत असेल. मलाही असंच वाटतंय. आजकाल त्याचं वागणं खूप बदललंय. स्पेशली मी हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हापासून. तुला काही बोललं का ग तो? नाही काही नाही. आजच भेटून त्याला विचारायला हवं, नाहीतर. बरं पप्पा, मी येऊ. गेले 10 दिवस सुट्टी झाली आहे, आता कामाला लागलं पाहिजे. थांब बेटा, इतक्यात समीर पण येईल आणि तू चहा कॉफी काहीच घेतला नाहीस. नाही असू दे, मी निघते. आणि तब्येतीची काळजी घ्या, औषधं वेळेवर घ्या. काय? ते तर मी घेईनच. हॉस्पिटललाही येणार आहे, हॉस्टेललाही येऊन जाईन तुझ्या. पण बेटा खरं सांगू, या घरात समीरची माझी काळजी घ्यायला कोणीच नाही आहे. येत जा अधूनमधून. हो येऊ मी. मॅ कमीन सर. कमीन कमीन प्लीज सर. तुम्ही बोलवलं सर मला. हो असं अचानक बोलवलं, काही प्रॉब्लेम नाही? प्रॉब्लेम नाही, काही गोष्टी अगदी अचानक घडतात ना. परवा दिवाण रामाला भेटला तो. ओहो हो, मला माहिती आहे ते. त्यानंतर मला भेटला तो. सर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण दिवाणी चेंजिंग. स्पेशली आनंदच्या वेळेला तुम्ही त्याला खूप डिस्परेटली शोधत होतात हे कळल्यावर, म्हणजे रमाकडनं कळल्यावर खूप डिस्टर्ब झाला बिचारा. तो तुमच्या बाबतीत चुकला असं त्याला वाटतंय. त्याचा तो चेंज मी सुद्धा ऑब्झर्व केला, पण त्याच्या भेटीनंतर रमा मात्र खूप अस्वस्थ झाली. खरं तर ती स्वतःचं दुःख कधी कोणाला दाखवत नाही, मला जाणवतं ते. 2 वर्षापूर्वी एका मुलाला वाचवण्याच्या नादात जगातलं आपलं कर्तव्य संपल्यासारखा आनंद निघून गेला. 10 वर्षाचा होता, हा मस्त पोहायचा. त्याचं जाणं मी काही पचवू शकलो नाही, पण रमाने मला खूप सावरलं. पण मला जाणवत तिचं हरवलेलं मातृत्वाची खंत. नाही सर, रमाला मी खूप वर्षांपासून ओळखतो. शी इज अ टफ लेडी. हो, पण एकटेपणाला औषध नाही ना. त्यातून तुझी कुलगुरु पदाची मदत पण संपत आली आहे. मला वाटतं मी पण माझ्या पदाचा राजीनामा द्यावा. नाही नाही सर, हा तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. नाही मला मान्य आहे, कुलगुरु झाल्यानंतर हेमाने डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करणं बंद केलं, पण त्या पदातून मुक्त झाल्यावर तर ती पुरा प्रॅक्टिस करू शकते सर. आनंद गेल्यापासून तर ती स्वतःला डॉक्टर म्हणून गेला सुद्धा नकार देते. एनिवे तुझ्याशी मनापासून बोला असं वाटलं म्हणून मी तुला बोलवलं. सर मी तुम्हा दोघांना खूप वर्षांपासून ओळखतो, अगदी डॉक्टर होण्यापूर्वीपासून. आनंद गेल्याचं दुःख व्यक्तिगत दुःख म्हणून खूप मोठं आहे, मान्य आहे मला. पण तुम्ही दोघांनी ते फार जिव्हारी लावून घेतलंय सर. आपल्या प्रोफेशनकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप आदर्श मानला जातो सर, पण मग तो फक्त आनंदपुरता मर्यादित असावा का? मला सांगा ना, आनंदला तरी आवडलं असतं का हे? नाही सर, राजीनामा देण्याचा किंवा प्रोफेशन सोडून देण्याचा तुमचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, आणि हे मी तुम्हाला अधिकारानं सांगतोय सर. I'm sorry I was late. No, it's okay. तुम्हाला निघण्याची घाई नाहीये ना? नाही,
अजिबात नाही. पप्पा कसे आहेत? तुम्ही ट्रीटमेंट दिली ठणठणीत आहेत. रादर यु नो बेटर, ते तुम्हाला भेटून गेल्याचं कळलं. मीही येणार होतो पण नाही जमलं. तुम्ही जाम इम्प्रेस केला पप्पा, सारखं तुमच्याबद्दलच बोलत असत. हे सांगण्यासाठी तुम्ही मला इथं बोलवलं? नाही, ऍक्च्युली मलाच तुमच्याशी काही बोलायचं होतं म्हणून फोन करून मुद्दाम इथे बोलून घेतलं. छान जागा ना, पीसफुल. पप्पा आणि मी बिझनेस टॉकसाठी इथेच होतो अगदी पूर्वीपासून, म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून. फार लकी जागा आहे बरं काही आम्हाला. इथे केलेली प्रत्येक डील सक्सेसफुल होते. अच्छा, म्हणजे तुम्ही मला कुठल्या तरी डील साठी बोलवलंय? तर आय एम सॉरी, आय डिडंट मीन इट. इट्स ओके. काय, पुढच्या महिन्यामध्ये आमच्या कन्सर्नला 25 वर्ष पूर्ण होतात. पप्पांनी खूप मेहनत घेऊन हा बिझनेस वाढवला, त्यामुळे हा 25वा वाढदिवस मला एकदम दणक्यात साजरी करायचा. आणि त्यासाठी पप्पांनी तुम्हाला पण इन्व्हाइट केलं. मी तिथे यावं ही पप्पांची इच्छा आहे. तर फक्त पप्पांची नाही, माझी सुद्धा आहे. ऍक्च्युली तुम्ही या कार्यक्रमासाठी मला मदत करावी अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार होतो. पप्पा म्हणाले की आपल्या बिझनेसचा सगळा पसारा तू अलकाला सांग आणि तिची मदत घे. तुम्ही प्रत्येक गोष्ट पप्पांच्या इच्छेवरूनच करता का? प्रत्येक गोष्ट नाही, काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे. मी तुम्हाला काय वाटतं ते का नाही सांगत? तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आधार कशाला? काय की तुम्हाला पप्पा आवडतात म्हणून. अच्छा, म्हणजे पप्पांच्या खांद्यावर बंदूक धरून नेम धरणं चाललंय तुमचं. तुम्हाला काय वाटतं ह्या ऐकण्यात माझा जास्त इंटरेस्ट आहे. ओके, देन लेट मी पुट इट इन दिस वे. तुम्ही माझ्या बिझनेसवर नजर घालावी, मला या कार्यक्रमात मदत करावी, माझ्या घरी यावं, माझ्याबरोबर सतत असावं आणि कधी कधी माझ्याबरोबर हॉटेलमध्ये यावं, अशा बऱ्याच इच्छा आहेत. पण यापूर्वी तुम्ही मला आहुजाहू करणं सोडून द्यावं जी माझी इच्छा. ओके, तुम्ही तू माझ्या या इच्छा पूर्ण कराव्यास असं मला. मी तुम्हाला एखादी इच्छा विचारली, तुम्ही अख्खा प्रिस्क्रिप्शनच उभे केलं. तुमची अशी एखादी खूप मनापासून असलेली इच्छा सांगा. वुड यू मॅरी मी? ही जागा खरंच तुमच्यासाठी खूप लकी आहे. तू म्हणतोस बरोबर आहे पण मला काळजी वाटते ती. मे आय कम इन सर? ये रे, ये पांडू. काय रे सर? एक पेशंट दाखवायचं होता. अरे कोणी नातेवाईक आहे? हा, म्हणजे तसं जवळचं समजा.
आमच्या शेजारी आजी आजोबा राहतात. बर. त्यांना तसं कोणी जवळचं नाही आहे. अडीअडचणीने मीच जातो त्यांच्या मदतीला. काय झालंय काय? भाऊ सगळ्या तपासण्या झाल्या, काही कळत नाही म्हणून खास तुम्हाला दाखवायला म्हणून आणले. सर प्लीज माझ्यासाठी जरा. अरे असं काय, येतो ना. चल प्रकाश, पेशंट बघूया. चल सर. चल. थँक्यू सर. नर्सनी मला ते कपडे घालायला दिलेत बरं का? आयुष्यभर नऊवारी शिवाय काही नेसले नाही ना. आता घेते फॅशन करून. मजा आहे तुझी. पांडू कसा आला नाही अजून? अहो आताच गेलाय तो. मोठ्या डॉक्टरला शोधायला वेळ लागणारच. आपल्यासारखे रिकामे थोडेच आहेत ते. पण हॉस्पिटल म्हटलं म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो. अजूनपर्यंत ऍडमिट व्हायची वेळ आली नाही ना. होईल हळूहळू सवय. हो पण पांडूमुळे स्पेशल रूम मात्र छान मिळाली आपल्याला. आजी डॉक्टर साहेब आलेत. बसा ना. हे डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर महाजन ते सुद्धा येणार होते, पण काय झालं अचानक त्यांना एक महत्वाची केस आली, पण त्यांनी यांना पटवलं. हे सुद्धा तितकेच मोठे आहेत बरं का? बोला आजी, काय होत आहे तुम्हाला? आता ते तूच तपासाने ठरव बाबा. डॉक्टर तुम्ही हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगतो हिला काय झालंय. गेल्या 3-4 महिन्यापासून तिच्या पोटात दुखतंय, भूक कमी होत चालली आहे, वजन घटतंय तिचं. बऱ्याच डॉक्टरना आम्ही दाखवलं. ही बघा फाईल. डॉक्टर साहेब काय की तशा तपासण्या खूप झाल्यात, अहो पैसे पण खूप खर्च झालेत. याने एवढे पैसे माझ्यासाठी कधीच खर्च केले नव्हते. आजोबा, सस्पेक्टेड मॅलेग्नन्सी आहे, यांच्या पोटातनं पाणी जे काढलं होतं ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये? नाडकर्णी नर्सिंग होममध्ये. हो, पोटात नळी घालून पोटाची सुद्धा तपासणी तिथेच केली होती आम्ही. अहो पण हे सगळे रिपोर्ट्स 1 महिन्याभरापूर्वीचे आहेत. डॉक्टर काही सिरियस आहे का? नाही नाही, सिरियस काही नाही. आपल्याला सगळ्या तपासण्या परत एकदा करून घ्याव्या लागतील इतकंच. पण आम्ही तपासण्या केल्यात ना एकदा. अहो आजोबा तशी तुम्ही काही काळजी करू नका. आमचे डॉक्टर साहेब आहेत ना तसे खूप मोठे आहेत, आणि पैशाची काय गरज लागली ना तर मी आहे ना. अहो तुम्ही काही काळजी करू नका. आता तुमची केस आमच्या हातात आहे. सारंग उद्या जरा यांचे ब्लड रिपोर्ट्स करून घे. बरं पांडू, काही लागलं तर मला कळव. जी. बरं येतो. आजी आराम करा आता. आता पुन्हा कधी येणार? अहो उद्या सकाळी येतोच आहे मी. बरं आराम करा. नमस्कार. चल येतो जाऊन मी. ए सदा, माझं जरा ऐकतोस का? काय ग? आपण घरी जाऊया. अरे मला काही झालेलं नाही आहे, उगाच कशाला पैसे खर्च करायचे? का 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 का? तुझ्यावर मी आजपर्यंत कधी पैसे खर्च केले नाहीत ना. मग करू देत ना, करू दे. आणि काय ग, तुला काही झालं नाही हे ठरवणारी तू कोण? तू कोण? बसा. नर्स फारसं काम नाही आहे मला. हा लवकर यायला जमेल असं वाटतं घरी. एक काम करतो मी, 5 मिनिटांनी फोन करतो तुला. मा ओके बोला, काय काम काढलं? सर थोड्या वेळापूर्वीच इथे गँगवार झाला आहे. पोलीस एन्काउंटरमध्ये एक गुंड जखमी झाला आहे. पोलिसांना बऱ्याच दिवसापासून तो हवा होता. पण हे तुम्ही मला काय सांगताय? त्या जखमी गुंडाची अवस्था फारच दयनीय आहे, आणि त्याचं जिवंत राहणं आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, म्हणून त्याला इथे घेऊन आलोय. व्हॉट? एमएनसी झाली आहे, येथे ऍडमिट करायला कॅज्युअल्टी ऑफिसर परवानगी देत नाहीत, म्हणून तुम्हाला भेटायला आलोय. नाही पण शहरात इतरही हॉस्पिटल्स आहेत, आणि मुख्य म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथे ऍडमिट करायला सोडून तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात. येथे जवळपास तुमचंच हॉस्पिटल आहे, शिवाय आमच्याकडे वेळ फार कमी आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला मदत करू शकेन असं मला वाटत नाही, आणि त्यातूनही सामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या गुंडांबद्दल तर अजिबात नाही. ह्याच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. त्या गुंडाचं जिवंत राहणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे, आणि त्याच्या जबानीमुळे आम्ही इतर गुंडापर्यंत पोहोचू शकतो. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, आमच्या हॉस्पिटलमध्ये इतरही पेशंट्स आहेत,
या दहशतीच्या वातावरणामध्ये आम्ही काम तरी कसं करायचं? हे पहा, त्या जखमी गुंडाला गोळ्या लागल्यात, त्याचं ऑपरेशन होणं जरुरीचं आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की तो स्टेबल झाल्यानंतर आम्ही त्याला इथून हलवू, पण सध्या हा धोका आम्ही पत्करू शकत नाही, प्लीज. ठीक आहे, पण आमच्या हॉस्पिटलला सर्वतोपरी सिक्युरिटी देण्याची जबाबदारी तुमची राहील. डोंट वरी सर, त्याची व्यवस्था मी केलेली आहे. फक्त त्या गुंड्याच्या कंडिशनबद्दल आणि ट्रीटमेंटबद्दल आपण गुप्तता पाळावी अशी सूचना कमिशनर साहेबांची आहे. डॉक्टर गोखले, तो हॉस्पिटलला ॲडमिट झालेला पेशंट तिथल्या तिथे मेला पाहिजे. काय? कोण बोलतंय? सांगितलेल्या कामाशी मतलब ठेव, उगाच फालतू बकबक करू नकोस. तो जर वाचलाच तर माझ्याशी गाठ आहे समाज. हे बघ, तुझ्यासारख्या शंढाला मी घाबरत नाही, हिंमत असेल तर समोर ये. तो ऍडमिट झालेला पेशंट मेला पाहिजे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. समजलास?